मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सिंगल मी डबल आज माझा सिंगल फ्रेम बनवू अर्ज दाखल करण्यासाठी व भव्य रॅलीसाठी उपस्थित असणारे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, संजयजी राऊत साहेब, अरुणण्णा लाड, आमदार सुमन काकी, आमचे संपर्क प्रमुख नितीन बाटवडे पाटील सर व आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते आपले सुकुमार कांबळे सर. आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवा मी आवाहन केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेलेला आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातली संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे. आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये माझा अर्ज दाखल केलेला आहे. खरं तर सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे. हरिनारा पवार असतील, ज्योतिरामदादा सावर्डे असतील, हिंदकेसरी मारुती माने भाऊ, हिंदकेसरी गणपतरावजी आंदळकर माझे गुरु, ह्याच चौकामधून ज्यांनी कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली ते सांगली जिल्ह्याचे बिजली मल्ल म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख होती असे बिजली मल्ल संभाजीअप्पा पवार, हिंदकेसरी मारुती माने भाऊ ह्या सर्व दोन प्रमुख पहिलवानांनी ह्या मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाही तर चार वेळा आमदार झाले संभाजीअप्पा आणि हिंदकेसरी मारुती भाऊ आणि खासदार झाले. आणि ह्याच चौकातून आज माझ्या उमेदवाराचा अर्ज दाखल करून ह्या चौकातून माझी सुरुवात होतीये. आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतोय. ज्या पद्धतीने पाठीमागं सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये 4 तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्यात असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल. आज या मार्गीपासून सर्वांना मी एक वचन देतो, येणाऱ्या काळामध्ये सभा होतील. आज भरपूर ऊन झाले, भरपूर वेळ तुम्ही उन्हामध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे. सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.